नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मोबाईलचे दुष्परिणाम आणि पालकांनी काय करायला हवे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मुलांना गोष्टी तर आठवतात पण मांडण्यात अडचणी येतात आणि मोबाईलमुळे मुलांना तीच शब्दसुद्धा लिहिणे कठीण जाते मुले लिहिताना बोटात दुखत असल्याची नेहमीच तक्रार करत आहेत जास्त कीबोर्ड वापरल्याने किंवा चार ते पाच पाने लिहायला लावल्याने त्यांचे हात दुखायला लागतात पेन वा पेन्सिल खूप घट्ट धरल्यानेही नसांमध्ये ताण निर्माण होतो आणि सरावाने सर्व काही हळूहळू बरोबर देखील होते तर कोरोना काळात ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांना मोबाईलचे लागलेले व्यसन धोकादायक ठरत आहे याचा परिणाम म्हणजे आता मुलांना शिक्षक जे शिकवतात त्यावर तसेच विषय समजून घेताना त्यावर लक्ष केंद्रित करताना अनंत अडचणीला सामोरे जावे लागत आहे मुलांना गोष्टी आठवतात पण ती स शब्दसुद्धा लिहिणे कठीण जात आहे त्यामुळे पालकांची चिंता वाढलेल्या आहेत अनेक लहान मुले अशी आहेत की ती अतिशय उत्तम विचार करतात पण ते त्या गोष्टी मांडू शकत नाहीत यामुळे त्यांच्यावर मानसिक अडदडपण तर वाढत आहेच शिवाय त्यांना परीक्षेत चांगले मार्कही मिळत नाहीत बहुतांश मुले मोबाईल मोबाईलमुळे बोलून गोष्टी शोधतात त्यामुळे ते लिहिण्यापासून दूर जात असल्याचे समोर आले आहे पाच ते आठ वर्षाच्या मुलांना केवळ वर दहा ते तीस शब्दांची उत्तरे लिहिण्यास अडचण येत आहे गणिते सोडवणे इंग्रजी लेखन आणि हिंदी विषयात त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे त्यांच्या हातात मोबाईल दिल्यामुळे त्याचे परिणाम झाल्याचे दिसून आलेले आहे मुले फक्त सरावाने स्पष्ट चांगले लिहायला शिकतात जितका सराव जास्त कराल तितके चांगले लेखन मुले करू शकतात आणि यासाठी सरावच आवश्यक असतो आणि पालकांना या गोष्टी करायला हव्यात कोणत्या तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून मुलांना त्याच त्याच कृती सारख्या सरावनं लिहिण्यास लिहिण्यास सांगणे मुलांना पत्र लिहिण्याचा सराव कथा लिहिण्याचा सराव एखाद्या स्वत आलेल्या गोष्टीचा अनुभव लिहायला सांगा कविता कथा लिहायला सांगा शब्द देऊन त्यावरती वाक्य बनवायला सांगा त्याचबरोबर दोन तीन शब्द देणे शब्दांचा डोंगर तयार करणे शब्दांपासून गोष्टी तयार करणे अशा आणि गोष्टी तयार केलेल्या लिहिण्यास सांगणे एखाद्या विषयाबद्दल काय वाटते ते लिहायला सांगणे किंवा त्यांना असा पेन आणि पेन्सिल देऊन त्यांना लेखनाचा सराव जास्तीत जास्त करण्यास सांगायला पाहिजे आता माझा मुलगा इयत्ता पाचवीला आहे त्याला रात्रीच अभ्यास करताना परोपकार या शब्दाविषयी त्याला वाक्य लिहायला सांगितलेली होती तर परोपकार या शब्दासाठी तो स्पष्टपणे सांगू शकत होता मात्र लिहिताना त्याच्या ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स आणि शब्दसंपत्ती थोडी कमी पडत होती आणि लिह लेखनातल्या देखील चुका होत होत्या म्हणजे व्याकरणदृष्ट्या मुलांच्या होणाऱ्या चुका या सरावानाच आपल्याला टाळता यायला पाहिजेत येतातही आणि नेहमी त्याच त्याच कृती केल्यामुळं सराव होतो आणि विद्यार्थी अस्खलितपणे लिहिता आणि वाचता देखील जास्तीत जास्त शब्दसंपत्ती त्यांचं शब्दांचं भांडार जेणेकरून वाढेल आणि लेखनातलं म्हणजे आता डिजिटलायझेशन आहे मोबाईलवरती किंवा यूट्यूबवरती किंवा कॉम्प्युटरवरती एका क्लिकवर सगळं मिळतात मात्र विचार करून विद्यार्थ्यांनी ती कृती करून सरावानं एखादी गोष्ट लिहिल्यामुळे त्याचे परीक्षेतील गुणदेखील किंवा त्याच्या, कि त्याच्या लेखनातील चुका टाळता येतात आणि विद्यार्थी म्हणजे सर्व विषयात तोंडपाठांतर प्रश्न उत्तरे आणि दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे अचूकं लिहिता येतील आणि झालेले हास खराब हस्ताक्षरसुद्धा सुधारण्यामध्ये मदत होईल रोज एक पाच वाक्य लिहिणे किंवा एखादा उतारा लिहून घेणे शब्द पहा आणि हुबेहूब तसं लिही असं करून विद्यार्थ्याकडून लेखनातल्या ले चुका देखील टाळता येतात तर आणि इन केस काही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण विद्यार्थ्यांच्या ते दोष दूर करू शकतो मात्र ज्या अतिरेक मोबाईलचा जास्त वापर विद्यार्थ्यांनी केला नसला पाहिजे आणि जास्त मोबाईल हाताळणे विद्यार्थ्यांना दिले नसले पाहिजे तर जास्तीत जास्त छो चो, छोट्या छोट्या वाचनाच्या कृती किंवा लेखनाच्या कृती विद्यार्थ्यांकडून करून मुलांकडून करून घेणे अपेक्षित आहे तर मोबाईलमुळे मुलांना तीच शब्दसुद्धा लिहिणे कठीण जात असेल तर विद्यार्थ्यांचा सरावानं या चुका टापण टाळू शकतो आणि पालकांनी दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करून घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच सुधारणा होणे फायदेशीर होईल तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद